सर्व सातारवासियांना माझा नमस्कार। मी डॉक्टर प्रवीण कुमार जरग सातारामध्ये फिजिशियन म्हणून काम करत आहे। सध्या जे काही आपण कोविड पॅन्डेमिक जे पाहतोय, जे आता दुसरी वेव जी आपण फेस करतोय, त्याला सगळ्यांनी धीराने आणि संयमाने तोंड देणं गरजेचं आहे। जसं आपण गेल्या वर्षी सर्वजण एकजुटीने ह्या आजाराविरुद्ध उभे राहिलो, त्याला आपण तोंड दिलं, त्याच पद्धतीनं जे आता आपण सेकंड वेव अनुभवतोय, त्याला सुद्धा आपण सगळ्यांनी धीराने आणि संयमाने तोंड देणं गरजेचं आहे, तरच आपण ह्याच्यावर विजय मिळवू शकू। काही गोष्टी आपण ह्या कोविड पॅन्डेमिकमध्ये ज्या सगळ्यांनी, ज्याला आपण असं म्हणूया की नियम असं म्हणलं तरी हरकत नाही, की जे सगळ्यांनी पाळले पाहिजेत, त्यात सर्वात प्रथम असं मला वाटतं की शक्य होईल तितकं लोकांनी घरातून बाहेर पडणं टाळलं पाहिजे। गरजेशिवाय घरातून बाहेर पडता कामा नये। जेव्हा आपण घरातून बाहेर पडतोय तेव्हा मास्कचा वापर हा सक्तीनं हवा। बाहेर गेल्यानंतर जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणी जातोय अशा ठिकाणी आपण किमान 6 फुटाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे। जेव्हा आपण अनोळखी वस्तूला किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी एखाद्या गोष्टीला आपण स्पर्श करतोय, तेव्हा आपण सॅनिटायझरचा वापर हा स्पर्श केल्यानंतर सक्तीनं करायला हवा। कंपल्सरी त्याचा सॅनिटायझरचा वापर हवा। इतकंच नव्हे तर घरीसुद्धा आपण जेव्हा वावरतोय घरामध्ये, तेव्हासुद्धा आपण सोशल डिस्टन्सिंग मास्क ह्याचा वापर करायला हवा। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक संरक्षक कवच आहे आपल्या सगळ्यांसाठी, आणि ह्या गोष्टींचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे हा जो काही वेगाने होणारा जो करोनाचा प्रसार आहे ह्याच्यापासून आपण स्वतःला आणि बाकीच्या सगळ्यांना एक थोपवू शकू। आपण ही चेन ब्रेक करण्यात आपण यशस्वी होऊ। तर ह्या ज्या काही 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर, ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत। दुसरं एक महत्त्वाचं मला ह्या जे आता पॅन्डेमिकमध्ये सांगावंसं वाटतं, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे मला लक्षण आल्यानंतर मी जर टेस्ट केली तर माझी टेस्ट पॉझिटिव्हच येणार, मग मी टेस्ट करू का नको। तर माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की जर तुम्हाला COVID-19 सदृश्य जर लक्षणं असतील तर कृपया करून घरात बसून राहू नका। COVID-19 हा बरा होणारा आजार आहे। आमचं वैद्यकीय शास्त्र सांगतं की 80% लोक जे आहेत ह्यांना सौम्य किंवा असिम्प्टमॅटिक, ज्याला म्हणतो म्हणजे लक्षण नसलेला COVID-19 होतो, की जो अगदी वेळेत जर आपण प्रिकॉशन घेतले तर तो पूर्णपणे बरा होण्यासारखा असतो। हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज ही फक्त 10-15% लोकांनाच होते। त्यातले सुद्धा 4-5% रुग्णांनाच ICU आवश्यकता लागते। अदरवाईज बाकीचे जे रुग्ण आहेत ते रुटीन औषधांवरच बरे होतात। त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला कोविड सदृश्य लक्षणं आहेत तेव्हा घरात बसून राहू नका। कारण घरात जर आपण बसून राहिलो तर त्याचे 2 नुकसान होणार आहेत आपल्याला। पहिलं म्हणजे तुमचा जो कोविड आहे तो वेळेत त्याचं निदान न झाल्यामुळं तो वाढू शकतो आणि तुम्हाला त्रास जास्त होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जी वयस्कर लोक आहेत, की ज्यांना COVID-19 तीव्र स्वरूपात होण्याची शक्यता जास्त असते वयस्कर लोकांना, अशा लोकांना जर तो जंतुसंसर्ग झाला तर त्यांचा हा आजार हा तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो किंवा त्याला त्रास वाढू शकतो। तेव्हा कृपया सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की जर तुम्हाला COVID-19 सदृश्य लक्षणं असतील, म्हणजे ही लक्षणं काय असतात, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, घशामध्ये खवखव, तोंडाची चव निघून जाणं, वास न येणं, पायाचे गोळे दुखणं, आणि खास करून साठीच्या पुढच्या लोकांना तर ही लक्षणं असतीलच असं नाही, त्यांना फक्त जेवण कमी जाणं आणि प्रचंड थकवा अशी लक्षणं सुद्धा असू शकतात। तर ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा, आणि अशी काही जर लक्षणं तुम्हाला जाणवली तर नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन, क्लिनिकमध्ये जाऊन तुमची तपासणी करून घ्या, डॉक्टरांना दाखवून घ्या। कारण आम्ही जे ह्या कोविड पॅन्डेमिकमध्ये आता अनुभवतोय ह्याच्यामुळे जर समजा COVID-19 जर आपल्याला लवकर बरं व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं वेळेत निदान आणि वेळेत उपचार। लवकर निदान आणि वेळेत जर उपचार घेतले तर निश्चितपणे आपण ह्या कोविडवर मात करू शकतो। त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकदा
की जर आपल्याला COVID-19 सदृश लक्षणं असतील तर कृपया करून घरी थांबू नका, तुम्ही नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमचं तपासणी करून घ्या, आवश्यक असल्यास ते कोविडची तपासणी करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःला आणि परिणामी समाजाला जी चेन ट्रान्समिशन आहे त्यापासून तुम्ही वाचू शकाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला अनुभवतोय मी आता ह्या कोविडचे पेशंट बघताना, की व्हॅक्सिन घेतलं म्हणजे आपलं इम्युनायझेशन झालं, व्हॅक्सिन घेतलं म्हणजे आता कोविड होणार नाही मला, तर हाही मला असं वाटतं की आता मी सुपरमॅन झालो व्हॅक्सिन घेतलं म्हणजे, तर तसं नाही आहे. व्हॅक्सिन घेतलं तरीसुद्धा सौम्य प्रमाणाचं इन्फेक्शन परत होऊ शकतं 20-25% लोकांना. तर त्याची माझी लोकांना विनंती आहे की जरीसुद्धा व्हॅक्सिन घेतलं असलं तरीसुद्धा आपले हे जे 3 संरक्षक कवच आहेत, म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणं, ह्या गोष्टींपासून आपल्याला गत्यंतर नाही हे पाहण्याशिवाय. कारण व्हॅक्सिन जरी 2 डोस आपण घेतले तरीसुद्धा त्याची इम्युनिटी यायला वेळ लागते, कालावधी लागतो, आणि घेतल्यानंतरसुद्धा 20% लोकांना संसर्ग होऊ शकतो. त्याच्यामुळं व्हॅक्सिनेशन जरी कम्प्लीट झालं असलं तरी ह्या 3 गोष्टी आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता मी थोडंसं आता आपण बघाल तर ह्या पॅन्डेमिकमध्ये काही गोष्टींमुळं लोक थोडीशी पॅनिक झालेली दिसतात, मला घाबरलेली दिसतात. त्यातलाच एक जो आत्ता बर्निंग इश्यू आहे तो म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनचा. ह्या बाबतीत मला लोकांना स्पष्ट सांगावं असं वाटतंय की रेमडेसिवीर इंजेक्शन जे सुरुवातीला त्याची जी सर्वात मोठी त्याला ट्रायल झाली म्हणून असं ज्याला आपण ACTT ट्रायल म्हणतो, जी अमेरिकेत झाली, त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की जेव्हा हे औषध आपण वापरतोय तेव्हा रुग्णांचा हॉस्पिटलमधला कालावधी कमी करण्यासाठी ह्याचा फायदा होतोय. असं नाही की बाबा रेमडेसिवीर मिळालं नाही तर रुग्ण वाचू शकत नाही, हे फक्त रुग्णांचा हॉस्पिटलमधला ॲडमिट असलेला कालावधी कमी करण्यासाठी किंवा रुग्णांची रिकव्हरी लवकर होण्यासाठी ह्याचा फायदा होतोय. त्याच्यामुळं आत्ता जे काही आपण सध्या रेमडेसिवीर ह्या इंजेक्शनची कमतरता आत्ता जी आपल्याला जाणवते तर ते मिळतच नाही म्हणजे आता त्याच्यावर काही उपचारच नाही आहेत रेमडेसिवीर सोडून, असं नाही आहे. त्याच्याशी सोबत जी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते, मग ती ऑक्सिजन थेरपी असेल किंवा स्टिरॉईड थेरपी असेल किंवा बाकीचे काय अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स आणि सपोर्टिव्ह मेडिसिन जे असतात हे सगळे रुग्णांना सुरू असतात, हायड्रेशन असेल पेशंटचं, ह्या गोष्टी सगळ्या सुरू असतात. त्याच्यामुळे शक्य आहे तिथं डॉक्टर रेमडेसिवीर उपलब्ध करून वापरायचा प्रयत्न करत आहेत, गव्हर्नमेंट पण त्याला साथ देत आहे, शासन पण त्याला मदत करते. परंतु रेमडेसिवीर नाही म्हणजे माझा रुग्ण आता वाचणारच नाही किंवा आता मी काय करावं रेमडेसिवीर नाही आहे, तर असं लोकांनी पॅनिक होता कामा नये. जिथं गरजेचं आहे, जिथं आवश्यकच आहे, अशा ठिकाणी निश्चित डॉक्टर त्याचा वापर करतात. जिथं उपलब्ध नाही अशा ठिकाणी जे काही अल्टरनेटिव्ह थेरपी किंवा उपचार आहेत ती चालू असते आणि त्यांनी रुग्ण बरे होतात. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की थोडे दिवस हा जो काही रेमडेसिवीरचा क्रंच आहे त्या दरम्यान सगळ्यांनीच आपण सहकार्य केलं पाहिजे. जसं आपण गेल्या वेळी सगळ्यांना उभं राहिलो ह्या पॅन्डेमिकमध्ये तसं एकजुटीने ह्या आत्ताच्या सुद्धा दुसऱ्या वेळेमध्ये आपण उभं राहणं गरजेचं आहे. आणि जिथं आपल्याला असं वाटतंय की बाबा काही शंका आहेत, काही कुशंका आहेत, अशा ठिकाणी तुम्ही डॉक्टरांशी सल्लामसलत केलं पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं मग असे की हे दुसरी वेव आहे, आपण पहिल्या वेवला जसं सगळ्यांनी धीराने आणि संयमाने जसं उभं राहिलो तसं ह्याही दुसऱ्या वेवमध्ये आपण तितक्याच संयमाने किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आता आपण एज्युकेटेड झालेलो आहोत, अनुभवी झालो पहिल्या वेवमुळं. त्याच्यामुळे आत्ता आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. एक मला दिसतंय की लोकांची भीती पहिल्या वेवपेक्षा पहिल्या जे गेल्या वर्षी जी जाणवते त्याची थोडी कमी झालेली दिसते आणि लोक थोडे निश्चिंत फिरताना दिसत आहेत. तर असं करू नका, ह्या सगळ्या ज्या त्रिसूत्री आहेत, सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गरजेशिवाय घरातनं बाहेर पडू नका, लक्षणं असल्यास तातडीने नजीकच्या डॉक्टरना दाखवून त्यांच्याकडून तपासणी करून गरज असल्यास COVID-19 टेस्ट करून घ्या. इम्युनायझेशन जे सुरू आहे व्हॅक्सिनेशन त्याच्यात सक्रिय आणि सहभाग व्हा, व्हॅक्सिनेशन करून घ्या. व्हॅक्सिनेशनबद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी किंवा आपलं जे गव्हर्नमेंटचं जे हॉस्पिटल्स आहेत तिथं जाऊन त्यांना भेटा. आणि सगळ्यात महत्त्वाचं
की रेमडेसिवीर जे आहे ते सपोर्टिव्ह ड्रग आहे, ते लाईफ सेव्हिंग ड्रग आहे, किंवा त्याच्याशिवाय करोनाचे पेशंट बरे होत नाही आहेत असं नाही आहे. तर जिथं जिथं आवश्यक आहे अशा ठिकाणी डॉक्टर त्याचा वापर करत आहेत. तर तुम्ही डॉक्टरांना अशा ठिकाणी डॉक्टरांच्या निर्णयासोबत राहा, आणि जेव्हा असं वाटतं डॉक्टरांना किंवा गरजेचं आहे तेव्हा निश्चितपणे ते तुम्हाला सांगतील. पण जिथं आवश्यक नाही आहे तेव्हा आवश्यक नसताना बाबा माझ्या रुग्णाला रेमडेसिवीर द्या किंवा डॉक्टर हे कुठून तरी उपलब्ध करा, किंवा उपलब्ध करण्यासाठी जी होणारी जी पॅनिक सिच्युएशन किंवा धावपळ आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.